ब्रह्मांडात अनेक गुपित लपलेले आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्यांचा अजून शोध लागणं बाकी आहे. अनेक संशोधक अवकाशात नेहमी काही ना काही शोध लावतच असतात. याच दरम्यान आता अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक आश्चर्यकारक माहिती शेअर केली आहे. नासाने ब्लॅक होल म्हणजेच कृष्ण विवरमधून येणाऱ्या आवाजाची एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. जाणून घेऊया याच्याविषयी सविस्तरपणे. नासाने नुकताच ब्लॅक होलमधून येणारा आवाज पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आणला आहे. यामुळे सगळ्या सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक लोकांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींचे असे देखील म्हणणे आहे की हा आवाज ओम असा आहे. मात्र हे कितपत खरं आहे हे तुम्हाला तो आवाज ऐकूनच कळेल. काहींच्या म्हणण्यानुसार हा आवाज भीतीदायक आहे. नासाच्या एका सॅटेलाइटने हा आवाज रेकॉर्ड केला आहे. मानवाला हा आवाज ऐकवण्यासाठी या आवाजाला ध्वनी तरंगात बदलण्यात आले. मशीनच्या मदतीने त्या तरंगात नवीन नॉड जोडले गेले आहेत. नासाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे रेकॉर्डिंग शेअर केलंय. अंतराळात कोणताही ध्वनी नाही ही धारणा चुकीची आहे असं नासानं म्हटलं आहे. अंतराळ ही भली मोठी पोकळी आहे, पण आकाशगंगेची गोष्ट वेगळी आहे. आकाशगंगेत मुबलक प्रमाणात गॅस असतो जो हजार आकाशगंगांना आपल्यात सामावून घेऊ शकतो. नासाने आता रेकॉर्ड केलेला आवाज ज्या ब्लॅक होलचा आहे तो पृथ्वीपासून 20 कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा 1.1 कोटी प्रकाशवर्ष पसरलेल्या पर्सियन आकाशगंगेचा भाग आहे. खगोलशास्त्रातील सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे कृष्ण विवर. आपण आकाशात शेकडो तारे पाहतो. हे तारे चिरंजीवी आहेत का नाही त्यांचेही जीवनचक्र आहे, बरेचसे मानवासारखे. एक मोठा फरक म्हणजे ताऱ्यांचे आयुष्य काही कोटी किंवा काही अब्ज वर्षांचे असते. काय होते ताऱ्याचे त्यांच्या मृत्यूनंतर? त्याच्या 4 शक्यता असतात. त्यातील एक शक्यता म्हणजे कृष्ण विवराची निर्मिती. त्याचे गुरुत्वाकर्षण अतिशय तीव्र असते. ते इतके तीव्र असते की आसपासच्या वस्तूंना तर ते खेचून घेतेच, पण त्यामधून बाहेर पडू पाहणाऱ्या प्रकाशालाही ओढून घेते. साहजिकपणे कृष्ण विवरातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे ते काळे दिसते.